यत्ता दहावी गणित भाग दोन दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा पेपर आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तर दिले आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याची वर्णाक्षर लिहा खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे गोरसचे आहे ए पंधरा आठ सतरा हे पैतागोरसचे त्रिकूट आहे कारण सतराचा वर्ग हा पंधराचा वर्ग आणि आठच्या वर्गाच्या बेरजे एवढा आहे नंबर दोन सायन थेटा गुनिले कोसिक थेटा बरोबर किती पर्याय आहे ए एक, एक साक्षाचा चढ हा वाय बरोबर शून्य असतो म्हणून पर्याय क्रमांक सी यानंतर तीन सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी ही सहा सेंटीमीटर असते म्हणजे पर्याय क्रमांक सी असणार आहे प्रश्न पहिल्यातला बी खालील उपप्रश्न सोडवा जर त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आणि ए AB बी सम ए बी एस टू पी क्यू बरोबर दोन असतील तर त्रिकोन ए बी सीचे क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ याचे गुणोत्तर काढा तर ए बी बरोबर दोन आहे पी क्यूबरोबर तीन आहे म्हणजे ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग बरोबर दोनचा वर्ग छेद तीनचा वर्ग बरोबर चार छेद नऊ दुसरा प्रश्न आहे बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे पाच व तीन सेंटीमीटर असतील तर त्याच्या केंद्रातील अंतर किती के असेल तर बाह्यस्पर्शी वर्तुळातील ज्या ज्या त्रिज्या आहेत त्याच्या केंद्रातील अंतर हे त्यांची बेरीज असते म्हणजे डी बरोबर आर वन प्लस आर टू पाच अधिक तीन बरोबर आठ सेंटीमीटर एका चौरसाचा कर्ण बरोबर दहा वर्गमुळात दोन सेंटीमीटर असेल तर त्याच्या बाजूची लांबी काढा बाजूची लांबी बरोबर एक छेद वर्गमुळात दोन गुणिले कर्ण बाजूबरोबर कर्ण छेद वर्गमुळात दोन बरोबर दहा छेद वर्गमुळात दोन छेद वर्गमुळात दोन बरोबर दहा सेंटीमीटर चौथा प्रश्न आहे रेषेने एक साक्षाच्या धनदिशेशी केलेला कोण पंचेचाळीस आहे तर त्या रेषेचा चढ काढा रेषेचा सड बरोबर यम टॅन थेटा यम बरोबर टॅन पंचेचाळीस बरोबर एक म्हणजे रेषेचा चढ बरोबर एक <coughs> प्रश्न दुसऱ्यातला ये खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा या ठिकाणी वरील आकृतीमध्ये कोण ए बी सी हा कंस ए बी सीमध्ये आंतर्लिखित कोण आहे जर कोण ए बी सी बरोबर साठ तर यम कंस ए ओ सी काढा उकल कोण ए बी सी बरोबर एक छेद दोन य कंस ए एक सी अंतर्लिखित कोणाची प्रमेय आहे साठ अंशबरोबर एक छेद दोन यम कंस एक सी एकशे वीस बरोबर यम कौंस ए सी परंतु यम कौन ए ओ सी बरोबर यम कौंस ए एक सी म्हणून यम कोण ए ओ सी बरोबर एकशे वीस अंश त्यानंतर साईन वर्ग थेटा आधी वर्ग थेटाची किंमत काढा त्रिकोन ए बी सीमध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश कोण सी बरोबर थेटा ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग पायथागोरसच्या प्रमेयानुसार दोन्ही बाजूला ए सीने भागून ए बीचा वर्ग छेद ए सीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग छेद ए सीचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग छेद ए सीचा वर्ग म्हणून ए बीचा वर्ग छेद ए सीचा अधिक बी सीचा वर्ग छेद ए सी बरोबर एक परंतु ए बी छेद ए सी बरोबर सायन थिएटा आणि बी सी छेद ए सी बरोबर क्वास थिटा म्हणून सायन वर्ग थिटा आदी कॉस वर्ग थेटा बरोबर एक त्यानंतर तिसरी जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये चौरस ए बी सी डीच्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात ए बी बरोबर चौदा सेंटीमीटर तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा चौरस ए बी सी डीला एक वर्तुळ आतून स्पर्श करत आहे ए बी बरोबर चौदा सेंटीमीटर चौरसाच्या क्षेत्रफळाबरोबर बाजूचा वर्ग म्हणजे चौदाचा वर्ग बरोबर एकशे शहाण्णव चौरस सेंटीमीटर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पायार वर्ग बावीसशे सात गुणिले सात एकशे चौपन्न सेंटीमीटर आणि चौरसाचे छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ वजा वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे शहाण्णव वजा एकशे चोपन्न बरोबर बेचाळीस सेंटीमीटर स्क्वेअर यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा बी मधला हा प्रश्न आहे पहिला आहे वर्तुळ पाकळीची त्रिज्या तीन पॉईंट पाच सेंटीमीटर असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी दोन पॉईंट दोन सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर यल गुनिलेले आर छेद दोन म्हणजे दोन पॉईंट दोन गुणिले तीन पॉईंट पाच छेद दोन बरोबर तीन पॉईंट पंच्याऐंशी सेंटीमीटरचा वर्ग यानंतर दुसरा प्रश्न आहे एक काटकोण त्रिकोणमध्ये काटकोण करणाऱ्या बाजू नऊ सेंटीमीटर व बारा सेंटीमीटर आहेत तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा कर्णाची लांबी हा पायथगोरच्या प्रमेयेनुसार ए सीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर नऊचा वर्ग अधिक बाराचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस दोघांची बेरीज केल्यानंतर दोनशे पंचवीस वर्गमूळ काढून कर्णबरोबर पंधरा सेंटीमीटर यानंतर आकृतीमध्ये यम कौंस यन एस बरोबर एकशे पंचवीस आणि यम कौंस ईयप बरोबर सदतीस तर एन एम एस माप काढा या ठिकाणी कोण यन एम एस बरोबर एक छेद दोन यम कौंस येन एस वजा यम कौंस ईप एक छेद दोन एकशे छे पंचवीस वाजा सदतीस बरोबर एक छेद दोन गुणिले अठ्ठ्याऐंशी यम कौंस एन एम एस बरोबर चव्वेचाळीस चो चौथा प्रश्न आहे ए दोन तीन आणि बी चार सात या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा चढ बरोबर वाय टू वाज वाय वन छेद एक्स टू वाजा एकस वन च सात वाजा तीन छेद चार वाजा दोन बरोबर चार छेद दोन बरोबर दोन ए बी बरोबर दोन एका गोलाची त्रिज्या सात सेंटीमीटर असेल तर त्याचे वक्रपृष्ठबळ काढा गोलाची सूत्र आहे चार पाय आर घन बरोबर चार गुणिले बावीसशे सात गुणिले सातचा वर्ग बरोबर अठ्ठ्याऐंशी गुणिले सात बरोबर सहाशे सोळा सेंटीमीटरचा वर्ग खालीलपैकी एक कृती पूर्ण करा या ठिकाणी दिलेली जी कृती आहे त्यामध्ये त्रिकोण ए बी सीमध्ये किरण बी डी हा कोण बीचा दुभाजक आहे म्हणून ए बी छेद बी सी बरोबर ए डी छेद डी सी कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार त्रिकोन ए बी सीमध्ये डी ई e, समांतर बी सी ए सी ई e, छेद ई e, बी बरोबर ए डी छेद डी सी हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ए बी छेद बी सी बरोबर e, ई छेद ए बी एक व दोनवरून तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालं असतं यानंतर दुसरं जे आहे यामध्ये ई गुनिले ई बी बरोबर सी ई गुनिले ई डी सिद्धता त्रिकोण सी ए ई आणि त्रिकोण बी ईमध्ये कोण ए ई ई एक रूप कोण डी ई बी विरुद्ध कोण आहेत यानंतर कोण सी ए ई एकरूप कोन बी डीई एकाच वर्तुळ कंसातील अंतर्लिखित कोण म्हणून त्रिकोण सी ए ई समरूप त्रिकोण बी डीई कोको को, को, को सार ए ई छे डी बरोबर ई छे डी एकरूप त्रिकोणाच्या बाजू आणि म्हणून तिरकस गुणाकार केल्यानंतर एई गुनिलेले ई बी बरोबर ई गुनिलेले ए डी यानंतर खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा खालील बिंदू एक रेषे आहेत का नाहीत हे ठरवा आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये क्यू आरची लांबी काढा त्यानंतर चौथ्यातला पहिला आणि चौथ्यातला दुसरा असे आपण चार प्रश्न पाहणार आहोत तर पहिला पाहूया ए बी बरोबर वाय टू वजा वाय वन एक्स टू वाजा एक्स वन एक वजा एक पाच वजा वजा तीनचा वर्ग छे दोन वजा एक म्हणजे ए बीबरोबर वजा दोन एक नंबर देऊया त्यानंतर बी सी बरोबर वाय थ्री वजा वाय टू एक्स थ्री वजा एक टू सात वजा वजा पाच छेद वजा पाच वजा चार वजा दोन बारा छेद वजा सहा बरोबर बी सी बरोबर वजा दोन दोन नंबर ए सी बरोबर वाय थ्री वजा वाय वन एक्स थ्री वजा एक वन एक्स वन सात वजा कोणसात वजा तीन वजा चार वजा एक दहा छेद वजा पाच ए सी बरोबर वजा दोन तीनवरून म्हणजे समीकरण एक दोन व तीनवरून ए बी सी हे बिंदू एक रेशिया आहेत त्यानंतर अपोलोनियसच्या प्रमेनुसार पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर दोन पी एमचा वर्ग अधिक दोन क्यू एमचा वर्ग दोनशे नव्वद बरोबर दोन, बर, दोन कंसात नऊचा वर्ग अधिक दोन क्यू एमचा वर्ग दोनशे नव्वद बरोबर दोन गुणिले एक्क्याऐंशी अधिक दोन क्यू एमचा वर्ग दोनशे नव्वद बरोबर एकशे बासष्ट गुणी अधिक दोन क्यू एमचा वर्ग दोनशे नव्वद वजा एकशे बासष्ट बरोबर दोन क्यू एमचा वर्ग एकशे अठ्ठावीस बरोबर दोन क्यू एमचा वर्ग एकशे अठ्ठावीस छेद दोन बरोबर क्यू एमचा वर्ग चौसष्ट बरोबर क्यू एमचा वर्ग क्यू एम बरोबर आठ त्यानंतर क्यू एम बरोबर एक छेद दोन गुनिलेले क्यू आर बरोबर एक छेद दोन गुणिले क्यू आर आठ गुणिले दोन बरोबर क्यू आर म्हणजे क्यू आर बरोबर सोळा सेंटीमीटर त्यानंतर कोसेक थेटा वजा सेक वर्ग थेटा वजा जा कॉस वर्ग थेटा हे जे उदाहरण आहे त्यामध्ये छेद कोसेक वर्गाची जी किंमत आहे त्या किंमती लिहून जर आपण समीकरणामध्ये मांडल्या व टॅन वर्ग थेटा अधिक सेक वर्ग थेटा कॉट वर्ग थेटा वजा जा कॉसेक थेटा अधिक एक म्हणजे साईन वर्ग थेटा अधिक कॉस वर्ग थेटाची किंमत एक आहे यावरून दोन टॅन वर्ग थेटा अधिक एक अधिक कॉट वर्ग थेटा वजा एक वजा कॉट वर्ग थीटा बरोबर दोन म्हणजे दोन टॅन वर्ग थिटा बरोबर दोन टॅन वर्ग थिटाबरोबर दोन छेद दोन टॅन थीटा बरोबर एक म्हणजे टॅन पंचेचाळीस बरोबर एक म्हणजे थिटाची जी किंमत आहे ती पंचेचाळीस असेल त्यानंतर दुसरं उदाहरण चार छेद तीन पाय आर घन बरोबर पाय आर वर्ग याच चार छेद तीन आर घन बरोबर आर वर्ग याच या ठिकाणी आर घन बरोबर बारा गुणिले बारा गुणिले स सहा पॉईंट पंच्याहत्तर गुणिले तीन छेद शंभर गुणिले चार या ठिकाणी पंचवीसनं भाग लावल्यानंतर पंचवीस चोक शंभर आणि पंचवीस सत्तावीस सहाशे पंच्याहत्तर म्हणजे त्यानंतर चारने बाराला भाग लावल्यानंतर चार त्रिक बारा आणि चार त्रिक बारा तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले सत्तावीस म्हणजे नऊ गुणिले सत्तावीस गुणिले तीन आर घनबरोबर एक्क्याऐंशी गुणिले नऊ आर घनबरोबर सातशे एकोणतीस आणि घनमूळ काढून बरोबर नऊ म्हणजे त्या गोलाची त्रिजा नऊ सेंटीमीटर असेल प्रश्न पाचव्यामधील आकृत्या हे आपल्याला काढता येतात धन्यवाद